खऱ्या अर्थाने आजचा उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन हा खरा तर हास्यास्पद वर्धापन दिन आहे असं मला वाटतं। खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं। आज माझ्या हातामध्ये गुगल वरती नोंदणी केलेले कागदपत्र आहेत ज्याच्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या संघटनेची स्थापना 10 ऑक्टोबर 2022 रोजी म्हणजे 10 महिन्यापूर्वी 8 महिन्यापूर्वी झालेली आहे आणि त्यामध्ये प्रेसिडेंट उद्धव ठाकरे दाखवलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने हिंदुत्व ज्यांनी जागवलं, खऱ्या अर्थाने ज्यांनी शिवसेना स्थापन केली, जी 19 जून 1966 साली म्हणजे 56 वर्षापूर्वी केली, त्या कैलासवासी शिवसेना प्रमुख बाळासाहेबांची शिवसेना ज्याचा आज वर्धापन दिन आहे त्याचं देखील गुगलवर आहे, त्याचे लीडर म्हणून एकनाथरावजी शिंदेंचं नाव आहे। मला वाटतं की ज्या पद्धतीमध्ये संजय राऊत सकाळपासून वल्गना करतायत, बोगसगिरी करतायत, वर्धापन दिन साजरा करतायत, त्यांनी जरा गुगलवर जाऊन पाहावं आणि लोकांची दिशाभूल करणं थांबावं। ज्यांनी उठाव केला, ज्यांनी खऱ्या अर्थाने शिवसेना केली, ज्या बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना होती, 40+10 आमदार तेव्हा गेले, आज नगरसेवा घेत आहेत, कालच चपराक दिली गेली, आमची भगिनी मनीषा कायंदे शिवसेनेत आली, त्या उद्धवजींना मी सांगू इच्छितो बाळासाहेबांचं नाव घेऊन शिवसेनेचं नाव घेऊन खोटा वर्धापन दिन तरी साजरा करू नका, बोगसबाजी बंकसगिरी आता बंद करा।